हाय फ्रेंड्स, तर आज आपण क्राफ्टचा एक नवीन प्रकार बघणार आहोत। तर आज आपण ग्लिटर पेपर पासून एक पिकॉक बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की आपण ग्लिटर पेपर पासून किती सुंदर असा पिकॉक बनवलेला आहे आणि खूप सोप्या प्रकारे मी तुम्हाला तो कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे फेविकॉलचे चिटकणारे ग्लिटर पेपर आहेत, याची पट्टी काढली की हे चिटकणार आहेत। तर हे आपण ग्लिटर पेपर घेतलेले आहेत, हे दोन चार कलरचे आपण घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला जो कलर वापरायचा तो आपण वापरू शकतो, खूप छान दिसतं याने क्राफ्ट। तर आपण ड्रॉइंग शीटवर ग्लिटर पेपरसाठी आपल्याला फेविबॉन्डच वापरायचा असतो, कारण ग्लिटर पेपरला फेविकॉल चिटकत नाही, त्यामुळे आपण हा फेविबॉन्ड वापरणार आहोत। तुम्ही फेविबॉन्डच वापरा। तर एका पुठ्ठ्यावर पण आपण हा मोर काढून घेतलेला आहे, तर दोन ह्याच्यावर आपण हे मोर काढून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता फेविकॉल लागणार आहे, एक इंच पेन लागणार आहे। आपण घेतलेला आहे तो आधी कट करून घेऊया। तर आपल्याला हे साईडनीच कापून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की आपण अर्ध कट करून घेतलेलं आहे, हे पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर आता आपण ग्लिटर पेपर वर हे कट केलेलं घेऊया, उलटा पेपर ठेवून घेऊया, त्यावरती आपण कट करून घेणार आहोत। तर आता आपण हा सपोर्ट करून घेतलेला आहे, तर असा आपल्याला चिटकून द्यायचा आहे। तर याच मापावर आपण ग्लिटर पेपर हा कट केलेला आहे या पद्धतीने। तर आता हा ग्लिटर पेपर आपण चिटकून घेणार आहोत यावरती या पद्धतीने। तर आता खालच्या साईडने याला जो पेपर आहे तो काढून घेऊया। खूप स्टिकी आहे हा पेपर। दोन प्रकारचे ग्लिटर पेपर मिळतात, एक स्टिकी आणि दुसरा आपल्याला फेविकॉल लावून किंवा त्याचं फेविबॉन्ड जे असतं ते लावून त्याने आपल्याला क्राफ्टवर काम करता येतं। आपल्याला जो कलर द्यायचा आहे तो काढून घ्यायचा आहे। तर हा आपण इथे गोल्डन कलर घेतलेला आहे, तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आधी आपण मार्करने किंवा किच पेनने आपण इथे आखून घेऊया, आखल्यामुळे व्यवस्थित आपला क्राफ्ट होतं। तर वरची साईड आपण इतकी साईड आपण आखून घेतलेली आहे, ही खालची साईड वेगळी आणि वरची साईड वेगळी आपल्याला करायची आहे। तर आता आपण जी वरची साईड करणार आहोत ती कट करून घेऊया। या पद्धतीने
तर आता हे कट करून घेऊया. सगळंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण अर्धा मोर हा बनवून घेतलेला आहे. खूप सुंदर असा तो वाटत आहे. आता इकडे पण आपल्याला ग्रीन कलरच लावायचा आहे. तर आता आपण हे जे मागचे जे आपल्याला पंख बनवायचे आहेत त्याच्यासाठी हे कापून घेतलेलं आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर आता हा आपण पेपर घेतलेला आहे. हा नॉन स्टिकी आहे. तर याला चिकटवण्यासाठी आपल्याला फेविबॉन्डचा यूज करायचा आहे. कारण हे फेविकॉलनी चिकटत नाही. गिटर पेपरसाठी कधी पण आपल्याला फेविबॉन्डच पाहिजे. तर तुम्ही बघू शकता की हे फेविबॉन्ड असं लावून घ्यायचं आहे स्टिकी. तर या पद्धतीने आपल्याला हे चिकटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही बघू शकता की आपलं हे फेविबॉन्डनी खूप लवकर चिकटलं जातं आणि फेविकॉलनी ते अजिबातच चिकटत नाही. तर फेविकॉलचा वापर याला अजिबात तुम्ही करू नका. तर आता ह्या साईजचे आपल्याला तीन बनवायचे आहेत. या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. खूप सुंदर असं ते वाटत आहे. तर आपण छोटे छोटे बनवून घेतलेले आहेत या पद्धतीने. तर हे पीस असल्यासारखे दाखवायचे आहेत. तर इथे असे आपल्याला लावून. तर तुम्ही बघू शकता की आपण एवढं बनवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण ग्लिटर पेपर पासून किती सुंदर पिकॉक बनवलेला आहे. खूप छान असा झालेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.